सगळ्यात आधी आमच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक देखील करा. अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावाच्या हद्दीत असलेल्या ब्रिटिशकालीन धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत. सध्या या भिंतीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचं विसर्ग होत असल्याने आजूबाजूच्या गावांसाठी हा धोक्याचा इशारा असू शकतो. ब्रिटिश सरकारने कल्याणजवळच्या दुर्गम अशा काकोळे गावातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर धरण बांधले होते. लालू प्रसाद यादव यांनी ह्याच धरणातील पाण्यावर रेल नीर प्रकल्प उभारून रेल्वेला कोट्यवधींचा फायदा करून दिला. या 150 वर्ष जुन्या धरणाच्या मोठ्या दगडी संरक्षण भिंतीला 2 वर्षापूर्वी तडे गेले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. स्थानिक ग्रामस्थांनी ही बाब तहसीलदारांपासून ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचवली आहे. मात्र सध्या कोणत्याही यंत्रणेने लक्ष दिले नसल्याने अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूंच्या गावांना देखील ही संरक्षण भिंत धोक्याची घंटा आहे. या धरणाची संरक्षण भिंत ही मागील वर्षी देखील फुटली होती. मात्र ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे भिंत बांधण्यात भर पावसात यश आले होते. मात्र यंदा पाणी गळतीचे प्रमाण अधिक असल्याने धोक्याची घंटा अधिक निर्माण झाली आहे. मागील वर्षी संरक्षण भिंत फुटल्यानंतर शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धरण क्षेत्राचा दौरा करून तातडीने डागडुजी करून संरक्षण भिंत नव्याने उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी जिथे भिंत फुटली होती तो भाग तात्पुरता दुरुस्त करण्यात आला. मात्र संपूर्ण भिंतीची डागडुजी झालीच नाही. आता या ग्रामस्थांना पुन्हा या धरणाचा धोका निर्माण झाला आहे असे ग्रामस्थ नरेश गायकर यांनी सांगितले. आता तरी प्रशासन लक्ष देईल का हे पाहावे लागेल. हो, पत्रव्यवहार अनेक वेळा केलेले आहेत आणि वेळोवेळी करत असतो. जे काय आम्हाला इथे पुढील दुर्घटना लक्षात घेऊन आम्ही प्रशासनाला निदर्शनात आणून देण्यासाठी पत्रव्यवहार करत असतो. मागच्या वर्षी इथे धरणाला बांधफुटी झाली होती आणि त्यावेळेस आम्ही माननीय पंतप्रधानांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदनाद्वारे कळवलं होतं की या धरणाचं बांधकाम हे लष्करामार्फत युद्ध पातळीवर करून संवर्धन आणि संरक्षण व्हावं, जेणेकरून काकोळे गावकऱ्यांनाही या पाण्याचा शेतीसाठी वापर होईल, सुजलाम सुफलाम आमची शेतजमीन होईल या उद्देशाने याचा संवर्धन आणि संरक्षण व्हावं. अनेक गावांना इथे फटका बसू शकतो. धरणाचा ओव्हरफ्लो होतो, जिथून वालधुनी नदी मोठ्या स्वरूपाचं रूप धारण करत आहे, तिथून पुढे फणसीपाडा आहे, शिवमंदिर आहे, लोकनगरी, बारकूपाडा, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि मग कल्याण असा संपूर्ण वालधुनी नदी किनारीचा जो नागरी वस्तीचा भाग आहे त्याला मोठा धोका होऊ शकतो. आणि यासाठी आम्ही गुप्तचर विभाग, केंद्रीय गुप्तचर विभाग आणि संबंधित केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदनाद्वारे हा धोका आम्ही लक्षात आणून दिलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना राबवण्यात आलेली नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज.